जबरदस्त लाईव्ह क्लियरिटी आपण बघू शकाल मोबाईल वरती. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह केली जाणार आहे 3 दिवस. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज समाधान पाटील असेल, लेफ्ट आर्म राऊंड विकेटचं मारा केला जाणार आहे पंचांच्या डाव्या बाजूने. फलंदाजासाठी स्ट्राइक इन वरती सज्ज झालाय फलंदाज कुशल भगत. दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेले आहेत, अर्थातच हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. अतिशय महत्वाचा सामना आहे, दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. 5 षटक, पंचांचा इशारा आलाय, गेम ऑन. समाधान पाटीलचा जबरदस्त चेंडू, या वेळेला बॅटची इनर एज लागली आहे आणि समाधान पाटील यांनी पहिल्याच चेंडूवर एक मोठा हादरा दिलाय. तो शेलगर संघाला, अर्थातच कुशल भगत हा बॅक टू द पॅव्हिलियन. जय भवानी जय एक बीरा, जय एक बीरा, जय शिवाजी. बोलताव तोर कापण्याची, आम्ही बोलताव तोर कापण्याची. हो आई आई आमची एक बीरा आणि एक राजे. थँक यू डीजे. कुशल भगत मागच्या सामन्यामध्ये देखील जास्त कामगिरी करू शकला नव्हता, या सामन्यामध्ये देखील अपयशी ठरलाय, थोडंसं नाराज असेल स्वतःवरती. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये इनफॉर्म आणि आउट ऑफ फॉर्म हा चालूच असतो. मात्र क्रिकेटर हा नेहमी कधी ना कधी असा चांगला दिवस येतोच त्याच्या लाईफमध्ये जेव्हा तो चांगली खेळी करतो. अभिजित तुला देखील अनुभव आहे, एका दिवशी आपल्याला देखील धावा बसतात, कधी कधी आपली बॅटिंग पण होत नाही, पण एखाद दिवस असा येतो की त्या दिवशी आपलं सर्व काही चांगलं होत असतं. हा क्रिकेटमधला लक फॅक्टर आहे. मात्र स्वतः संघ नायक यावेळेला सज्ज झाल्या मैदानामध्ये, सनी उर्फ सँडी स्ट्राइक एंड वरती. बॅकफूटचा वापर केला होता, कवरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडूचा जर आपण वेग बघितला, आणि हाच तर अनुभव आहे मित्रांनो, अनुभवाची शिदोरी काय असते, अनुभवाची शिदोरी घेऊन हा गोलंदाज यावेळी अनुभवी गोलंदाजी या विकेटवरती करतोय. कसून गोलंदाजी, पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला गेला होता, बॅकफूटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू अतिशय सुंदर चेंडू, गुड लेंथ वरून हलकासा टेकऑफ झाला चेंडू. यष्टीरक्षक प्रशांत नवाले यांच्या हातामध्ये विसावला गेला. धावसंख्या अजूनही सुरुवात झाली नाहीये, ती म्हणजे शेलगड संघाला. 3 चेंडू फेकले गेले. समाधान पाटील अतिशय अनुभवी गोलंदाज मित्रांनो, क्रिकेटची बरेच वर्ष हा खेळाडू क्रिकेट खेळतोय. पुन्हा एकदा बॅकफूट, मात्र यावेळेला यश मिळालं आहे. गॅप शॉट सिलेक्शन, कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल करतोय. पंचांचा इशारा येतो 4 धावांचा. थँक यू डीजे, अतिशय अप्रतिम गाणं आपण पेश केलात. खऱ्याची सोरून खोट्याची संगत धरू नका, अतिशय चांगलं गाणं आपण पेश केलं डीजे सँडी. समाधान पाटील पुन्हा एकदा सज्ज, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. या वेळेला दिला भिरकावून वाईडिश लॉंगनच्या डोक्यावरून, चेंडू सीमा पार जातोय. 1 बाउन्स, पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा. आठ धावसंख्या धावपलकावर लागली गेली आहे. समाधान पाटील सुरुवातीला 3 चेंडू अतिशय जबरदस्त, मात्र यावेळेला सँडी सज्ज. चेंडू हवेमध्ये आहे, मिस टायमिंग. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल सोडला गेलाय सनी गरजचा. अर्थातच या चेंडूवरती 2 धावा पूर्ण झाले आहेत आणि 2 धावाने हा षटक देखील संपलाय. आणि धावसंख्येचा जर विचार केला तर 10 धावसंख्या धावपलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सँडी साठी दुसरा गोलंदाज यावेळेला आपण गोलंदाजच्या मार्कवर बघत आहोत. अष्टपैलू खेळाडू चेतन थली
हा यावेळेला गोलंदाजच्या मार्कवर असेल डावखोरे आताचा गोलंदाज. विंधणे संघाचा जर आपण विचार केला तर या संघामध्ये बरेचसे डावखोरे गोलंदाज आहेत, डावखोरे फलंदाज या संघामध्ये बरेचसे आहेत. मी नेहमी बघत असतो तशाच प्रकारचा डावखोरा दुसरा गोलंदाज. पहिला षटक आपण बघितला लेफ्ट आर्म गोलंदाज समाधान पाटील होता, दुसरं षटक घेऊन देखील लेफ्ट आर्म गोलंदाज आहे चेतन थली, मात्र तो यावेळेला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट असेल पंचांच्या उजव्या बाजूने फलंदाज प्रणित साडी. मात्र बऱ्याच उशिरानंतर स्ट्राईक मिळाली ती मागचा सामनावीर घेतलेला प्रणित या खेळाडूला. चेतन थली लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला अतिशय जबरदस्त चेंडू, चेंडूचे टेक ऑफ केलाय, थोडीशी उंची घेतली आहे आणि सुंदर चेंडू इष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. अष्टपैलू खेळाडू मगाशीच म्हटलाय फलंदाज पण तेवढ्याच ताकदीचा आहे आणि गोलंदाज पण तेवढ्याच ताकदीचा. प्रणित पुन्हा एकदा सज्ज झालाय पुढचा चेंडू खेळण्यासाठी. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू, बॅकफुट वरती गेला होता फलंदाज, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला फलंदाजाकडून, मात्र चेंडू अतिशय चपलाईने टाकला जातोय गोलंदाजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 10 एक गड्याच्या मोबदल्यात शेलगर संघ. यावेळेला लोअर फुल टॉस होता, समाधान पाटीलकडे चेंडू अडवला गेलाय, मात्र थोडीशी खराब क्षेत्रक्षण म्हणायला हरकत नाहीये. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली आहे. एका धावेने धावसंख्या वाढली आहे 11 धावसंख्या धावपलकावर, 11 धावसंख्या धावपलकावर लागली आहे. 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत, 38 सर्कल P2. दुसऱ्या षटकामध्ये 5 षटकांचा सामना आहे. आता तर आता मात्र शेलगर संघाला थोडासा विचार करावा लागेल, डावाचा ओघ हा वाढवावा लागेल या सामन्यामध्ये. ब्लॉक हॉल लेन चेंडू इनसाइड द आउट शॉट, डीप एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हल केला गेलाय, चेंडू अडवला, मात्र तत्पूर्वी या चेंडूवरती मिळालेल्या वेळेमध्ये 2 धावा या पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी आणि 2 धावसंख्येने धावा वाढल्या गेल्यात 13 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय महेश पोट शेलगर संघ. शेलगर संघ म्हटल्यानंतर सचिन घरत हा संघाचा एक अनुभवी खेळाडू या संघामध्ये आज मला दिसत नाही आहे, नक्कीच त्याची कमतरता. यावेळेला पुन्हा एकदा 30 दिशा डीप एक्स्ट्रा कव्हर, यावेळेला क्षेत्ररक्षक अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव पूर्ण होते, एका धावेने धावसंख्या वाढत आहे, 14 धावसंख्या धावपलकावर लागली गेली आहे, 14 धावसंख्या धावपलकावर लागली आहे. चेतन थली अजून या षटकातील एक चेंडू असेल, जबरदस्त गोलंदाज, फक्त 4 धावा अजूनपर्यंत या गोलंदाजाने खर्च केल्यात, अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी आहे. काय झाले पंच, शूज द्यायचे आहेत वाटते, थोडासा प्रॉब्लेम झालाय फलंदाजाला. संघाचा खेळाडू जा शेलगर संघ आपल्या खेळाडू 12 प्रतिनिधी मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे, बघायचं खेळाडूचा शूज आपण चेंज करून घ्यायचा आहे. फलंदाज प्रणित, तत्पूर्वी आपण डीजे आपल्याला वेल मिळते आहे, सँडी वाजवा एक हात धुन. तर या पुढच्या 3 षटकांसाठी अजून या षटकातील मध्ये एक चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज चेतन थली लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेला जबरदस्त चेंडू फेकला होता, डॉट चेंडूची सांगता झाली आहे. अशा प्रकारे 2 षटकं संपली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर महेश पोल्ट संघ पोहोचलाय 14 वरती. तर पुढच्या 3 षटकांसाठी मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक मित्र राहुल शिरसाड यांना. धन्यवाद, ओ टू राहुल. सँडी माता जिजाई होती शिवबाची आई, म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही. धन्य धन्य ती आई राष्ट्र पावन हो.
तर दोन षटकांचा खेळ देखील कंप्लीट झालाय आणि दोन षटकांच्या अखेरीस टीमची धाव संख्या मै स्पोर्ट्स शेलकर संघ देखील जाऊन पोहोचला जातोय. तब्बल 14 धावा देखील स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. षटक्रमांक 3 तुम्ही पाहू शकाल. समाधान पाटील 31 थरार गोलंदाज देखील आहे आणि ज्या प्रकारे मागच्या सामन्या दरम्यान देखील अफलातून खेळ आपल्या गोलंदाजीच्या दरम्यान देखील केला होता आणि तोच गोलंदाज समाधान पाटील देखील पुन्हा एकदा यावेळेस मात्र जर सज्ज होते गोलंदाजीच्या मार्कवर. परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल पहिला चेंडू स्विंग इन मिस तुम्ही पाहिला. अतिशय दर्जेदार यष्टीरक्षण देखील कारण की एकेकाळी मात्र जर फलंदाजाच्या मनामध्ये वादळ करणारा हा निर्माण केलेला चेंडू देखील तुम्ही पाहिला. ज्या प्रकारे ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर देखील होता आणि क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये अशा प्रकारचे चेंडू जेव्हा फेकले जातात 2.1 या प्रकारची भूमिका देखील घेतली जाते. परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल झाला, बॅटचा टॉय एज घेतला आणि दर्जेदार झेल. डीजे प्लीज. शिट्टी वाजली गाडी तुटली, शिट्टी वाजली गाडी तुटली, अनुपदार गेला नवर, अनुपदार गेला नवर, पुरी जाला तुटून नका. बेस्ट थँक्यू. तर तुम्ही पाहू शकाल सुरील संगीताची मैफिल देखील डीजी मास्टर सँडी आणि डीजी मास्टर मॅडीच्या दरम्यान देखील तुम्ही ऐकले असेल. आणि सातत्याने या रायगड जिल्ह्याचा जर विचार केला जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तेव्हा मात्र ज्या प्रकारे स्पर्धेची चर्चा असते आणि त्याच प्रकारची चर्चा देखील डीजी मास्टरची असते. परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल पुलर लेनचा चेंडू होता, बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय फाईन लेग रीच झाला, क्षेत्ररक्षक चेंडूखाली पोहोचेल तोपर्यंत 2 धावा यावेळेस मात्र जर पूर्ण केल्या जात आहेत. अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील तुम्ही पाहिलं असेल, जिथे 4 धावा होते तिथं मात्र जर 3 धावा खर्च केल्या कारण की एखादा क्षेत्ररक्षक जेव्हा सीमा लगत धावत असतो तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला देखील कव्हरची भूमिका द्यावी लागते. परंतु यावेळेस दर्जेदार एफर्ट देखील वापरला, परंतु 3 धावांचा मुकुंदर देखील मिळाला आणि टीमची धावसंख्या स्कोरकार्डवर लागली 17 रन स्कोरकार्डवर देखील लागल्या जात आहेत. अतिशय तेज तरार गोलंदाजी होत असताना समाधानच्या दरम्यान यावेळेस मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये फुल टॉस पद्धतीच्या चेंडूला माफी नसते, परंतु झेल सोडला जातोय धावचीची संधी आणि बघता बघता 2 धावा देखील यावेळेस मात्र पूर्ण केल्या जात आहेत. तर तुम्ही पाहिलं असेल तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार केला ज्या प्रकारे इडन गार्डन कोलकाताच्या मैदानामध्ये रोहित शर्माचा झेल 4 या धावसंख्येवर 3 परिणामी देखील सोडला होता. तदनंतर होत्याचं नव्हतं करून 264 धावांची स्फोटक ही रोहित शर्माने देखील पार पाडली. तदनंतर रॉस टेलरने विराट कोहलीचा झेल देखील सोडला आणि तदनंतर शानदार शतक देखील तुम्ही पाहिले. तर गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुलर लेनचा चेंडू होता, बिगिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल झालाय. बॉल थ्रोमध्ये पकडण्याचा प्रयत्न देखील होता, परंतु 1 रन खात्यामध्ये ॲड देखील होते. टीमची धावसंख्या 20 धावा स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. भारतीय टीमचा जर तुम्ही विचार केला वीरेंद्र सेहवाग याच्या आयुष्यामध्ये देखील 20 हा आकडा सफलतेचा होता, परंतु या येणाऱ्या कालखंडामध्ये ज्या प्रकारे भारतीय टीमच्या दरम्यान वीरेंद्र सेहवाग तोडफोड पद्धतीची फलंदाजी करायचा आणि याच प्रकारची तोडफोड पद्धतीची फलंदाजी देखील टीम शेलगर या टीमच्या दरम्यान होते की काय, परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल जजमेंट चांगलं होतं, नियंत्रण चांगली, नजर चांगली आणि फलंदाजाला परतावं लागतंय. डीजे प्लीज. You are the divine.
संगीत देखील डीजे मास्टरच्या दरम्यान तुम्ही ऐकले असेल, परंतु तुम्ही पाहिले असेल ज्या प्रकारे क्रिकेटमध्ये डीजे केव्हा आला, या भारत देशामध्ये ललित मोदी साहेबांच्या माध्यमातून आयपीएलचा फॉर्मॅट आला आणि त्यानंतर स्टेडियमचं डीजे, आज मात्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये देखील सातत्याने वाजवलं जात आहे. तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे करुण अर्जुनची जोडी देखील चित्रपटामध्ये पाहिली, परंतु या रायगड जिल्ह्यामध्ये डीजे मास्टरच्या भूमिकेत डीजे मास्टर सँडी डीजे मास्टर मॅडीची ही जोडी आज मात्र संपूर्ण प्रेक्षकांच्या आणि संपूर्ण अनेकांच्या मनामध्ये ताईत असलेली जोडी देखील तुम्ही पाहिली असेल. तर गोलंदाज देखील सज्ज होतोय, तुम्ही पाहिलं असेल षटक क्रमांक 4 देखील सज्ज होतोय गोलंदाज सूरज नवले, अतिशय तेज तरार गोलंदाज देखील आहे ज्या सूरजने देखील विंदणे क्रिकेटमध्ये धमाका केलाय. अतिशय तेज तरार गोलंदाजी करून मोठमोठ्या फलंदाजांच्या पायावर बेड्या देखील ठोकल्यात तो गोलंदाज. यावेळेस मात्र रिव्हर्स अटॅम्प, गुटना टेक, तमाशा देख, चेंडू चाललाय. यावेळेस मात्र तुम्ही पाहू शकाल पंचांचा इशारा येतोय. वन बाउन्सी मारीच्या पार्सर आहे ना भाई ना भीती आणि फक्त छत्रपती आणि छत्रपतींचा चावा मेला चार दाबा चौकार डीजे प्लीज. तर तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे सामना क्रमांक पहिला देखील तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे कोंबडभुज टीमच्या दरम्यान शुभम कोहीने चौकाराने खातं देखील खोललं होतं आणि याच प्रकारची भूमिका देखील तुम्ही पाहिली असेल. तर या षटका दरम्यान देखील पहिल्या चेंडूवर चौकार लगावला जातोय, परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल तू शेर तुम्ही बब्बन शेर, अक्रॉस द क्रिकेट व्हेरी बॅड क्रिकेट, नजरेचा कैदाना चुकला, नियंत्रण चुकलं, नजर चुकली आणि यावेळेस मात्र परतावा लागते डीजे प्लीज. येस थँक्यू. तर तुम्ही पाहू शकाल कुशल भगत देखील मैदानामध्ये त्या दाखल होतोय. तर तुम्ही पाहिले असेल अतिशय चांगलं कमबॅक देखील, तर टीमची धावसंख्या तुम्ही पाहिली असेल स्कोरकार्डवर देखील लागली जाते 24 धावा स्कोरकार्डवर देखील लागल्या जातात. एक मोठी मॅच देखील तुमच्यासमोर रंगली जाते. गोलंदाज सज्ज होतोय, परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल अटॅकिंग पद्धतीची फलंदाजी घेण्याचा मानस देखील होता, परंतु एक रन यावेळेस मात्र जर कम्प्लीट होईल तोपर्यंत टीमची धावसंख्या स्कोरकार्डवर देखील लागली जाते 25 धावा स्कोरकार्डवर देखील लागल्या जात आहेत. एक एक धावांचं शिल्प मात्र जरूर उतरावं लागेल, कारण की ज्या प्रकारे या कलियुगाच्या भाषेमध्ये म्हटलं जातं की राजकारणात एका मताला, शिक्षणात एका गुणाला आणि या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये देखील एका दावेला खूप महत्त्वाचं आणि याच प्रकारची महत्त्वाची भूमिका देखील टीम शेलगरच्या दरम्यान. परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल टायमिंग बेमिसाल, अप्रतिम टायमिंग होतं आणि यावेळेस मात्र एफर्ट दाखवला आणि पंचांचा इशारा येतोय टेम्परामेंट सहित सरळ चार धावा डीजे प्लीज. येस थँक्यू. तर तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे गोलंदाजाच्या या चेंडूवर चांगला एफर्ट देखील वापरलं आणि त्याचप्रकारे टेम्परामेंट क्रिकेटमधली तुम्ही पाहिली असेल आक्रमकता पाहिली, ज्या प्रकारे आउटसाइडर्स ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता, गोल्डन स्पॉटच्या थोडासा बाहेर होता आणि त्यानंतर यावेळेस मात्र फुटवर्कचा वापर देखील फलंदाजाच्या दरम्यान तुम्ही पाहिला आणि टीमची धावसंख्या 29 29 धावा स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. गोलंदाज सज्ज होते, परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल सुरेख गोलंदाजी तेज तरार फेकला जातोय. काही काय मात्र जर वादळ निर्माण केलं होतं फलंदाजाच्या मनामध्ये ज्या प्रकारे चेंडू पडल्यानंतर चेंडू आणि फळीचा संपर्क देखील तुटला आणि याचं प्रात्यक्षिक डॉटबॉलचा इशारा देखील आलाय. परंतु टीमची धावसंख्या स्कोरकार्डवर देखील तुम्ही पाहिली असेल 29 धावा स्कोरकार्डवर, प्रेक्षकांच्या अफलातून गर्दी देखील तुम्ही पाहताय आणि या स्पर्धेचं आकर्षण मॅन ऑफ द सिरीज साठी 32 LED TV देखील आहे. गोलंदाज सज्ज होतोय, परंतु यावेळेस मात्र पुलर लेनचा चेडू देखील होता. लोअर फुलटस पद्धतीचा फटका टोलावला स्क्वेअर लेग रिजनला,
क्षेत्ररक्षक चेंडू जज करेल, उचलून फेकेपर्यंत यावेळेस तुम्ही पाहू शकाल अति घाई संकटात नाही. क्रिकेटमध्ये कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा एखाद्या तुमचं आंतरजाळाचं कम्युनिकेशन तुटलं जातं तेव्हा तुमची माहिती थांबते, आणि याच प्रकारची भूमिका यावेळेस मात्र या दोन फलंदाजांना मात्र जरूर भोवली. आणि याचं प्रात्यक्षिक फलंदाज बाट डीजे प्लीज. तू आता शांत पडून राहा. आणि काय करू? तुला काही होणार नाही. हा मग ठीक आहे. माझा आत्मा तुझ्या, तुझा आत्मा बाई मज्जा. मी तुम्हाला ठार करणार, माझ्यावर जादू टोळा करू. येस, थँक्यू. तर समुद्र संगीत देखील डीजे मास्टरच्या दरम्यान तुम्ही ऐकलं असेल, परंतु चार षटकांचा खेळ देखील कम्प्लीट होतोय आणि चार षटकांच्या अखेरीस टीमची धाव संख्या स्कोरकार्डवर देखील लागली जाते. तुम्ही पाहिलं असेल तर 30 धावा स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. येणाऱ्या कालखंडामध्ये कशाप्रकारची भूमिका मरवाई 11 विंदणे या टीमच्या दरम्यान देखील होईल, ज्याप्रकारे हा संघ खेळतोय देखील. तर तुम्ही पाहिलं असेल ज्याप्रकारे रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील या छोट्याशा गावातून आज मात्र जरूर हा संघ देखील दाखल झालाय, परंतु तुम्ही पाहिलं असेल ज्याप्रकारे उरणचं क्रिकेट देखील आज मात्र जरूर जगभर पोहोचलंय. कारण की ज्या रायगड जिल्ह्याने आज मात्र महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला अनेक तारे सितारे देखील दिलेत, आणि महाराष्ट्राचं क्रिकेट आज मात्र संपूर्ण भारत देशापासून हजारो मैल वर असलेल्या दुबई देशामध्ये देखील तुम्ही पाहतायत. कारण की ज्या प्रकारे टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा जर तुम्ही विचार केला, कराची, कलकत्ता, लाहोर यासारखे गणतेने प्रसिद्ध केलेला हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ महाराष्ट्रापासून त्याचा प्रसार देखील झाला, आणि तो प्रसार मात्र आखाती देशांमध्ये देखील होतोय. तर याला एक कारण देखील आहे, ज्या प्रकारे ग्रामीण क्रिकेटचे खेळाडू सातत्याने अतिशय मेहनत घेत असतात, त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या राज्याचं नाव देखील उंचावतायत. तर त्यांचे कार्याला देखील सलाम असेल. गोलंदाज देखील सज्ज होतोय गोलंदाजीच्या मार्कवर, परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल स्टँड अँड डिलिव्हरी क्लास दाखवला, परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल नेत्र दीपक झेल आणि फलंदाजाला परतावं लागते. डीजे प्लीज. तेज थँक्यू. तर समुद्र दोन देखील डीजे मास्टर सँडीच्या दरम्यान देखील तुम्ही ऐकले असेल, परंतु टीमची धावसंख्या देखील थांबली जाते. ज्याप्रकारे 30 धावसंख्येवर धावफलक थांबला जात आहे, स्लॉगिंगचं षटक यावेळेस मात्र जरूर दर्जेदार होत असताना गोलंदाज स्वप्नील जोशी तुम्ही पाहू शकाल, आज त्याचा वाढदिवस देखील आहे. परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, दोन क्षेत्ररक्षकांना भेदून यावेळेस मात्र नियंत्रण चुकलं, गंमत झाली त्याची किंमत 4 धावा. डीजे प्लीज. येस, थँक्यू डीजे. तर तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे म्हटलं जातं की जुनं ते सोनं, आणि त्याच प्रकारची संगीताची मैफिल देखील डीजे मास्टरच्या दरम्यान तुम्ही ऐकलं असेल, आणि आज मात्र खऱ्या अर्थाने स्वप्नील जोशीचा वाढदिवस देखील आहे. तुला उदंड आयुष्य लाभो आई एकवीराचरणी प्रार्थना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल सुरेख गोलंदाजी तुम्ही पाहिलं, ज्या प्रकारे अट्रॅक्टिंग लाईन फेकली होती आणि चेंडू रिलीज झाल्यानंतर देखील यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावताना तुम्ही पाहिलं असेल. तर डॉट बॉलचा इशारा, अजून 3 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक असेल. येणाऱ्या चेंडूंमध्ये धावफलकाचा जर विचार केला, यावेळेस मात्र जर मोठा हिट केला जातोय चेंडूखाली क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल, दर्जेदार टायमिंग. तर 34 धावा स्कोरकार्डवर फलंदाज बाट डीजे प्लीज. येस, थँक्यू डीजे. तर नौका फलंदाज देखील मैदानामध्ये दाखल होतोय, साहिल भगत तुम्ही पाहू शकाल, एक कमी वयाचा खेळाडू देखील आहे. ज्या प्रकारे अंडर 19 क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूने धमाका केला आहे, आणि सातत्याने ज्या प्रकारे तुम्ही पाहिले असेल ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये मिचेल स्टार्क देखील आहे, आणि याच प्रकारची भूमिका देखील आपल्या गोलंदाजाच्या शैलीतून देत असतो.
परंतु शेवटच्या स्लॉगिंगच्या षटकामध्ये अप्रतिम खेळ देखील गोलंदाज स्वप्नील जोशी देखील आपल्या टीमसाठी देखील देतोय. ज्या प्रकारे दोन्ही संघ देखील खेळले जातात, महेश स्पोर्ट्स शेलगर त्याचबरोबर मरु आई इलेव्हन विंदणे, एक संघ तुम्ही पाहिला असेल पनवेल तालुक्यातील, एक संघ उरण तालुक्यातील, आणि हे दोन तालुके यावेळेस मात्र या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये आमने सामने येत आहेत. परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल आखूड पद्धतीचा चेंडू देखील होता अपड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटचं नियंत्रण चुकलं आणि जेव्हा तुम्ही फटका बिरकावत असतात बॅट देखील बॅटचं नियंत्रण देखील महत्वाचं असतं. परंतु यावेळेस तीन धावा घेण्याचा मानस मात्र जर अस्पष्टपणाचा तुम्ही पाहत आहात आणि फलंदाज साहिल देखील बाद होतोय, तर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर 36. डीजे प्लीज. येस, थँक्यू डीजे. समुद्र संगीत देखील डीजे मास्टरच्या दरम्यान तुम्ही ऐकलं असेल, तर गोलंदाज देखील साहिल जोशी यावेळेस मात्र सर्व बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय, अलोंग कार्पेट येतोय की काय, क्षेत्ररक्षकाच्या दरम्यान गफलत झाली, गमतीचं रूप या ठिकाणी मात्र सर्व किमतीच्या रूपाने, परंतु पंचांचा इशारा, चार धावांचा डीजे प्लीज. तर 40 धावा देखील स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. तुम्ही पाहिलं असेल तर क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये 40 आकडा देखील अभिजित दादा एक मोठा इतिहास झाला होता, कारण की ज्या प्रकारे भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांनी आपल्या जीवनातील पहिली फोर व्हीलर 40,000 रुपये लोन काढून घेतली होती, आणि आजकालचं कालखंड जर तुम्ही पाहत असाल ज्या प्रकारे या देशातील सर्वात सुंदर गाडी BMW BMW ब्रँड अँबॅसेडर भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर सर देखील तुम्ही पाहत असाल. तर 40 धावा स्कोरकार्डवर लागल्यात, 41 धावांचा टार्गेट देखील आहेत येणारा 30 चेंडूमध्ये. तर समीकरण देखील असेल 30 चेंडू 41 धावा, 41 धावा 30 चेंडू, 30 चेंडू 6 षटकार 1 चौकार 1 धाव, 1 धाव 1 चौकार 6 षटकार आणि 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावा. डीजे प्लीज. तर विनंती असेल की विंद्रे संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे, तुम्ही पाहू शकाल ज्या जोडीने मात्र खऱ्या अर्थाने संपूर्ण रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यामध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला, ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी संपूर्ण प्रेक्षकांची मनं जिंकली, आणि त्याचप्रकारे ज्या प्रकारे सलामीची जोडी देखील मैदानामध्ये तैनात देखील होते तुम्ही पाहू शकाल. चेतन आणि जितेश गीतेश ही जोडी देखील तुम्ही पाहिली असेल सातत्याने. विंद्रे नगरीचं क्रिकेट देखील या दोन खेळाडूंच्या नेतृत्वाखाली पटलावर नेण्याचं काम देखील तुम्ही पाहिलं असेल, आणि त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे रायगड जिल्ह्याचा सुपर डुपर सुपरस्टार खेळाडू अभिजित ठाकूर उर्फ छोट्या, त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल राजा कोळी आणि त्यांचं संपूर्ण मित्रपरिवार देखील आज मात्र खऱ्या अर्थाने विंद्रे या संघाचा मात्र जरूर सामना पाहण्यासाठी देखील आले, त्यांचं देखील जरूर सहर्ष स्वागत असेल. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये देखील कशा प्रकारची गोलंदाजी महेश स्पोर्ट शिलगर या गोलंदाजाच्या दरम्यान देखील स्वार केली जाईल हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल, कारण की आज मात्र ग्रामीणचं क्रिकेट संपूर्ण जगभर देखील पोचलंय आणि याला देखील कारण आहे, ज्या प्रकारे ग्रामीणचे खेळाडू मात्र अतिशय मेहनत घेत असतात, अशा प्रकारचे अव्वल दर्जाचे आयोजन देखील असतात. Yeah, no.
तर गोलंदाज देखील सज्ज होतोय. तुम्ही पाहू शकाल गोलंदाजीच्या मार्गवर पीवनचा पहिले षटक फेकण्यासाठी देखील गोलंदाज सज्ज होतोय. रफ्तार का सौदागर ज्या गोलंदाजाने देखील महेश स्पोर्ट्स शेलगर या टीमच्या दरम्यान देखील मोठमोठ्या स्पर्धा देखील जिंकल्यात आणि तो खेळाडू तुम्ही पाहू शकाल. गोलंदाज आदित्य भगत देखील तुम्ही पाहिला असेल अतिशय तेज तरार गोलंदाजी. पंचांचा हिरवा कंदील देखील येतोय. तर 41 जावा पूर्ण करायच्यात येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये मरिया 11 विंद्रे या टीमला देखील. तर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र जर पहिल्या चेंडू उसी घेण्याचा प्रयत्न देखील होता. तर तुम्ही ऍक्शन देखील पाहिले असेल ज्या प्रकारे धावांची संधी देखील या ठिकाणी होते की काय याला म्हणतात नियंत्रणाचं क्रिकेट. तर नियंत्रण किती महत्वाचं असतं, कम्युनिकेशन किती महत्वाचं असतं याचं प्रात्यक्षिक देखील तुम्ही पाहिलं असेल. परंतु टीमची धावसंख्या स्कोरकार्डवर देखील लागली जाते. एक धाव देखील स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. आज तुम्ही पाहिलं असेल एक धाव ज्या प्रकारे धावफलकावर देखील लागली आणि चांगलं क्रिकेटचं प्रदर्शन देखील या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही अनुभवत असाल. एक रन खात्यामध्ये ॲड देखील झाली. 29 बॉल्स टू 40 धावा तुम्हाला पूर्ण करायच्यात येणाऱ्या चेंडूंमध्ये. तर 22 रूपाने एक धाव देखील तुम्ही पाहिले असेल गोलंदाज आदित्य भगत तुम्ही पाहू शकाल. तर विनंती असेल की थोडीशी घाई देखील करायची आहे. ज्या प्रकारे महेश पोर्ट शिलगर तुम्ही खेळतात वेळेचा अभाव देखील वाढला जातोय. परंतु गोलंदाज देखील सज्ज होतोय. समोर मात्र पेस करण्यासाठी फलंदाज देखील सज्ज आहे. यावेळेस मात्र जर टायमिंग बेमिसाल फ्लाईट मोड यावेळेस मात्र तुम्ही पाहिला आणि पंचांचा इशारा येते आउट ऑफ द पार्क. सराय 6 धावांसाठी फलंदाजाच्या बॅट मधून निघालेला एक मॅक्झिमम रॉयल स्पोर्ट्स 2018 मधील एक मोठा षटकार. डीजे प्लीज. बॅट्समन यो लय भारी चेंडू केलाय सीमा पार मारलाय खणखणीत षटकार. हे थँक्यू डीजे. सुमधुर संगीत देखील तुम्ही ऐकलं असेल ज्या प्रकारे झेपावला आणि याच प्रकारची भूमिका देखील तुम्ही पाहिली असेल. तर गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जरूर टेक्निकल क्रिकेट खेळले जाते तुम्ही पाहिलं असेल. तर क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये देखील भारतीय टीमच्या दरम्यान असा प्रभाव तुम्ही पाहिला असेल. ज्यावेळेस मात्र वीरेंद्र सेहवाग तोडफोड पद्धतीची फलंदाजी करायचंय आणि त्यावेळेसच भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर सर देखील सन्मानरित्या खेळायचे. तर टीमची धावसंख्या देखील स्कोरकार्डवर तुम्ही पाहिली असेल. टीमची धावसंख्या 8 धावा देखील स्कोरकार्डवर लागल्या जातात. ज्या प्रकारे मोठमोठे पॅडलशिप लगावण्याचा प्रयत्न होत असतो, अंगाची झेप देखील घेण्याचा प्रयत्न देखील होत असतो जितेश जोशीच्या दरम्यान देखील. तर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र पुलर लेनचा चेंडू देखील होता, अपड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. एक रन यावेळेस मात्र कम्प्लीट होईल तोपर्यंत टीमची धावसंख्या तुम्ही पाहिली असेल तर 9 रन स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. परंतु ज्या प्रकारे गितेश देखील फलंदाजी करतोय, पॅडल स्लिप लगावतोय, परंतु एक गरज जरूर असेल ज्या प्रकारे तुम्ही विचार केला तर आयुष्यात झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात पण ती स्वप्ने खरी होतात ज्यांच्यासाठी तुम्ही झोपणे देखील सोडून देता. तर खऱ्या अर्थाने तुम्हाला जर मोठे फटके लगवायचे असतील तर तुम्हाला मात्र संपूर्ण चौफेरीन फलंदाजी देखील करावी लागेल. ज्या प्रकारे हे मोकळे मैदान देखील तुम्ही पाहत असाल, गोलंदाज देखील सज्ज देखील आहे. परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल आडव्या बॅटने खेळण्याचा मानस देखील होता, असफल देखील फलंदाज ठरलाय. डॉट बॉलचा इशारा देखील आला आणि सातत्याने तुम्ही पाहिले असेल ज्या प्रकारे मोठमोठे फटके तुमच्याकडून अपेक्षित असत परंतु अपेक्षांचं रूपांतर तुम्हाला नैराश्यांमध्ये कधी करायचं नसतं. परंतु वेळ आणि काय कधी कोणासाठी थांबत नसतो. जो मात्र संघर्ष करतो तो मात्र जरूर सामर्थ्य गाठतो. परंतु यावेळेस सामर्थ्य आणि संघर्ष कोणता संघ गाठतोय हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल. तर गोलंदाज देखील सज्ज होते आदित्य भगत. तर समोर मात्र तेवढ्याच ताकदीचा फलंदाज. यावेळेस मात्र जर मोठा हिट केला तुम्ही पाहिलं असेल स्टँड अँड डिलिव्हरी होती, पायाचा वेद फिरवला, बॅटचा फोकस खोलवला आणि सरळ मिडविकेट रिझनला 4 धावा. डीजे प्लीज. आणि त्याचबरोबर यानंतरची मॅच देखील असेल गावठाण विपक्ष मोरावी. या दोन्ही टीमच्या कर्णधारांना देखील विनंती असेल की आपण टॉससाठी देखील यायचं आहे. यानंतरची एक मेगा मॅच देखील तुमच्या समोर रंगली जाईल गावठाण विपक्ष मोरावी. दोन्ही संघांच्या संघनायकांना देखील विनंती असेल की आपण देखील टॉससाठी यायचं आहे.
तर तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे मोठे मोठमोठे फटके देखील टोलावले जातात, टीमची धावसंख्या देखील सातत्याने वाढली जाते आणि टीमची धावसंख्या देखील ज्या प्रकारे 13 धावा स्कोरकार्डवर देखील लागल्या जातात. तुम्ही पाहिलं असेल एक काय होता जेव्हा भारतीय संघ 13 आकड्यावर खेळायचा, हा 13 आकडा भारतीय संघासाठी अशुभ मानला जायचा. परंतु क्रिकेटच्या कुरु क्षेत्रामध्ये कोणताच आकडा शुभ किंवा अशुभ नसतो, आणि ज्या प्रकारे शुभ आकडा कोणता असतो तर आज देखील तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे फलंदाज मोठे फटके लगावत असतो आणि त्या फटक्यातून मिळणारा धावा त्या मात्र जरूर शुभ धावा असतात, कारण की त्या धावांसाठी तुम्ही संघर्ष करता आणि त्याच त्यातूनच मिळालेले ते सामर्थ्य देखील असते आणि तो असतो मात्र खऱ्या अर्थाने तुमचा शुभ आकडा. परंतु टीमची धावसंख्या स्कोरकार्डवर देखील लागली जाते. तुम्ही पाहिलं असेल 13 रन स्कोरकार्डवर देखील लागल्यात. गोलंदाज देखील सज्ज झालाय, गोलंदाजीच्या मार्कवर षटक्रमांक 2 देखील फेकण्यासाठी सज्ज देखील होतोय. कुशल भगत तुम्ही पाहू शकाल, एक मोठी मॅच देखील तुमच्या समोर रंगली जाते. काटे की टक्कर, कडवी झुंज आणि कडा मुकाबला, तर 13 रन स्कोरकार्डवर देखील लागल्या जातात. यावेळेस मात्र जर मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता, चेंडूखाली क्षेत्ररक्षक देखील येतोय. दर्जेदार झेल, पहिल्या विकेटचं पतन यावेळेस मात्र होतंय. हा 13 आकडा यावेळेस मात्र अशुभ ठरला जातोय. यावेळेस मात्र मरु आई 11 विंद्रे या टीमला डीजे प्लीज. दरेश थँक यू. तर तुम्ही पाहिलं असेल 13 धावा देखील स्कोरकार्डवर लागल्या जातात. परंतु तुम्ही कार्य काय देखील पाहिलं असेल, ज्या प्रकारे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी देखील 2013 साली क्रिकेटला निवृत्त देखील दिली. परंतु तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे 1989 ते 2013 सालपर्यंत 24 वर्षे त्यांनी सेवा देखील केली. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा, डॉटबॉलचा इशारा देखील तुम्ही पाहिला असेल. परंतु टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर देखील थांबली जाते. तर यानंतरची मॅच मोरावे आणि त्याचबरोबर गावटान या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉससाठी देखील यायचं आहे. तर मोरावे टीमचा कर्णधार देखील या ठिकाणी आलाय. आपणास विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. परंतु यावेळेस मात्र जरूर बिकेट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टॉयचा वापर घेतला आणि फलंदाजाला देखील पडतावं लागतं. डीजे प्लीज. तर तुम्ही पाहिलं असेल तर सुमधुर संगीत देखील डीजे मास्टरच्या माध्यमातून तुम्ही ऐकलं असेल आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे देखील तुम्ही पाहिलं असेल सिरियलमध्ये देखील तुझ्यात जीव रंगला या मालिके दरम्यान देखील अंजली बाई आणि त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल तर राणा दादा याची प्रेम कहाणी देखील सातत्याने पाहत असता आणि त्याच प्रकारे ज्या प्रकारे राणा देखील शेतामध्ये काम करत असतो आणि याच प्रकारची भूमिका देखील मैदानामध्ये फलंदाजाला करावी लागले आपल्या संघाला सामना विजय मिळवण्यासाठी. परंतु समोर देखील तेवढाच बेधडक खेळ करत असताना महेश स्पोर्ट्स शेलगर हा संघ देखील, तर टीमची धावसंख्या 13 धावा, गोलंदाज देखील सज्ज होतोय. परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल सन्मानरित्या खेळण्याचा प्रयत्न देखील चेंडू चाललाय, अपड्राइव्ह जरूर केला, 1 रन कम्प्लीट होईल तोपर्यंत टीमची धावसंख्या 14 धावा देखील स्कोरकार्डवर लागल्या जातात. तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी देखील त्यांच्या जीवनातील शेवटचा कसोटीचा सामना देखील 14 नोव्हेंबर 2013 साली वेस्ट इंडिज या टीमच्या दरम्यान देखील केला होता आणि त्यानंतर त्यांनी क्रिकेटला रामराम देखील ठोकला, निवृत्त देखील झाले आणि आजपर्यंत मात्र खऱ्या अर्थाने क्रिकेटचा देव आज मात्र जर तुम्ही पाहू शकाल भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर देखील तुम्ही पाहतायत. तर टीमची धावसंख्या देखील 14 धावा, 41 धावांचं टार्गेट देखील आहे. परंतु हे टार्गेट यावेळेस कशा प्रकारच्या पद्धतीने चेस केलं जात आहे, मोठमोठे फटके देखील या ठिकाणी येत आहेत की काय, तर गोलंदाज तयार. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे अपील केली जाते, आंतरराष्ट्रीय परिषद क्रमांक 27व्या क्रमांकाचा नियम देखील टोलावला आणि असं प्रात्यक्षिक डॉटबॉलचा इशारा देखील तुम्ही पाहिला असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय
दर्जेदार देखील पंचांची भूमिका या दोन्ही पंचांच्या दरम्यान देखील केली जाते. तर गोलंदाज देखील सज्ज होते गोलंदाजीच्या मार्कवर, परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल सन्मानर त्याचा घेण्याचा प्रयत्न देखील झाला. एक रन यावेळेस मात्र खात्यामध्ये ऍड देखील होते आणि एका धावणीची टीमची धावसंख्या 15 रन देखील स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. तर दोन षटकांचा खेळ देखील कम्प्लीट होतोय आणि दोन षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर देखील लागली 15 रन. अतिशय दर्जेदार षटक, दोन धावा खर्च केल्या गोलंदाज कुशल भगतने, आपल्या संघाला एक चांगलं कमबॅक मिळवून दिलं, आपल्या संघाला ती झेप आणि विजयाची घौडदौड करण्यासाठी या ठिकाणी सर्वांगीण खेळ करून चांगलं प्रदर्शन केलं आणि याचा प्रात्यक्षिक दोन षटकांच्या अखेरीस 15 रन. डीजे प्लीज. समीकरण देखील अजून शिल्लक असेल 18 चेंडू 26 धावा 18 चेंडू 18 चेंडू 18 चेंडू 4 षटकार 2 धावा 2 धावा 4 षटकार 18 चेंडू आणि येणाऱ्या कालखंडामध्ये देखील कशा प्रकारची भूमिका मरुआ 11 बिंद्रे या टीमच्या दरम्यान देखील होईल हे देखील एक चांगला प्रात्यक्षिक असेल. ज्या प्रकारे खेळाडू खेळतात देखील मोठे मोठे इतिहास देखील केलेत उरण क्रिकेटमध्ये या बिंद्रे 11 या टीमने देखील, परंतु यावेळेस कशा प्रकारची भूमिका त्यांच्या दरम्यान देखील होईल हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल. तर विनंती असेल की महेश स्पोर्ट्स शेलगर संघाला की टीम मीटिंग तुम्ही कमी करायची आहे, खेळ लवकरात लवकर चालू करायचा आहे. यानंतरची मॅच एक मोठी मॅच देखील तुमच्या समोर रंगली जाईल गावटान आणि त्याचबरोबर मोरावे या दोन्ही टीमच्या दरम्यान. मोरावे संघाचा संगणक देखील या ठिकाणी आलाय. तर विनंती असेल की गावटान टीमचा कर्णधार आपण देखील टॉससाठी यायचा आहे. अंकुश टकले आपण देखील यायचं, आपल्या सरस स्वागत देखील असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तुम्ही पाहिलं असेल आज या स्पर्धेच्या माध्यमातून आकर्षण देखील रोशन पाटील हा समालोचक देखील तुम्ही पाहू शकाल मॅन फ्रॉम शिरवलीचा. आणि त्याचप्रकारे तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे रायगड जिल्ह्यामध्ये देखील क्रिकेटला बहर देखील आली, ते संगीताचं संगीतकार देखील आहे आणि त्याचबरोबर एक चांगला समालोचक देखील आहे तो देखील तुम्ही पाहू शकाल. आणि त्याचबरोबर ही स्पर्धा पाहण्यासाठी आज मात्र रायगड जिल्ह्याचा सुपर डुपर सुपरस्टार खेळाडू अभिजित ठाकूर उर्फ छोट्या त्याचबरोबर राजा कोई आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार देखील स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी आले, त्यांचं देखील जरूर सहर्ष स्वागत असेल. तर गोलंदाज देखील सज्ज होते. षडक क्रमांक 3 गोलंदाज तुम्ही पाहू शकाल आदित्य भगत ओवर द विकेट. यावेळेस मात्र जरूर पहिला चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न देखील होता. क्लासिकल देखना नजाकत यावेळेस मात्र तुम्ही पाहू शकाल एफर्ट चांगलं, प्रयत्न चुकला, मानच चुकला. 4 धावा. डीजे प्लीज. थँक्यू. तर तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे सोनूचा भरोसा मात्र संगीतावर नाही, परंतु तुम्ही विचार केला तर आयुष्यामध्ये स्वतःवर विश्वास ठेवून तर बघा यश तुमच्या हातामध्ये जसं समोर आलेल्या संकटावर प्रयत्नांची परिकष्टता करून तर बघा, परंतु आयुष्यामध्ये स्वतःवर विश्वास ठेवून तर बघा. तर एक रन कम्प्लीट केली आणि स्वतःवर विश्वास होता, 2 धावा देखील कम्प्लीट केल्या. तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे चित्त्याची चपाई मात्र अनुभवली, तर डिस्कवरी चॅनल देखील तुम्ही पाहिलं असेल त्या डिस्कवरी चॅनलमधील देखील सातत्याने चित्रपट तुम्ही जरूर पाहिलं असेल ज्या प्रकारे एखाद्या हरणाचा कयप धावत असतो त्यामागे चित्त्याचा कयप देखील धावत असतो आणि हरिण देखील आपला जीव वाचवण्यासाठी जीवाच्या अतूट परिश्रमाने मात्र एक एक धाव घेत असतो आणि याच प्रकारच्या 2 धावा देखील या ठिकाणी कम्प्लीट केल्या. तर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर 21, 21 धावा देखील स्कोर कार्डवर लागल्यात. गोलंदाज देखील सज्ज होतोय. यावेळेस मात्र आडव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न देखील होता. वरच्या स्पेस साइडला चेंडू लागला जातोय आणि एक रन देखील या ठिकाणी मात्र जर तुम्ही पाहिलं असेल तर तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे महेंद्र सिंग धोनी आपल्या बॅटच्या वरच्या स्पेस साइडला देखील MAT कंपनीचा स्टिकर देखील लगवायचा आणि त्या स्टिकरची किंमत देखील तब्बल 9 करोड रुपये देखील महेंद्र सिंग धोनी देखील मोजायचा. तर येणाऱ्या कालखंडामध्ये देखील 22 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. कालखंडामध्ये कशा प्रकारच्या धावा या ठिकाणी मात्र जर टोलावल्या जात आहेत मरुआ 11 बिंद्रे या टीमच्या दरम्यान. तर 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजून 19 धावा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत.
तीन मोठे फटके जरूर लगवायचे आहेत, परंतु क्रिकेटचा खेळ एक संयमाचा खेळ आहे, एक रणनीतीचा खेळ आहे, एक बुद्धिबळाचा खेळ आहे. आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये या संपूर्ण समीकरणामधून मात्र कशा प्रकारची मोठी उत्कंठा धावफलकाची लावतोय हे देखील एक चांगला प्रात्यक्षिक असेल. तर गोलंदाज सज्जतोय गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी तुम्ही पाहिलं असेल, आखूड पद्धतीचा चेंडू देखील फेकला, एक रन कम्प्लीट केली, दुहेरी धावेचं विस्थापन थांबवलं आणि ज्या प्रकारे एक रन देखील कम्प्लीट केली, टीमची धाव संख्या 23 धावा स्कोरकार्डवर देखील लागल्या जात आहेत 23. गती परिवर्तन देखील सातत्याने तुम्ही पाहिले असेल, ज्या प्रकारे भारतीय टीमचा यंदाच्या हंगामाचा फिरकीचा जादूगर यजवेंद्र चहल, ज्या यजवेंद्र चहलचा जर तुम्ही विचार केला तर 20 या स्पर्धेत देखील अतिशय चांगली महत्त्वाची भूमिका देखील भारतीय टीमच्या दरम्यान बजावत असतो. आय पी एलचा फॉर्मॅट देखील खेळला आहे आणि त्याचा यजवेंद्र चहलच्या जीवनात देखील 23 आकडा सफलतेचा आहे आणि त्याचबरोबर अतिशय चांगला खेळ देखील यजवेंद्र चहल देखील करतोय आणि गती परिवर्तन हा गोलंदाज आदित्य भगत देखील करतोय. परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल पुलर्स असलेले खेळाडू देखील आहेत, परंतु यावेळेस या दोन्ही सितारांना मात्र जरूर एकाला सितारा होताना पाहायचा आहे. जर कोणाला सितारा बनायचा असेल तर मेहनत मात्र जरूर घ्यावी लागेल, उत्कंठ मात्र जरूर या ठिकाणी येते की काय. परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल स्विंगिंग मिस तुम्ही पाहिला, आखूड पद्धतीचा चेंडू होता तर समीकरण येऊन टेपले 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावा. डीजे प्लीज. असेल की पाणी देखील मैदानामध्ये न्यायचं आहे. तुम्ही सुरेख संगीत देखील डीजे मास्टरच्या दरम्यान देखील ऐकलं असेल आणि खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे सैराट या चित्रपटातील हे सुमधुर संगीत देखील तुम्ही ऐकलं असेल तर कंपल्सरी धावा देखील तुम्हाला चेस करायच्या आहेत. ज्या प्रकारे 28 एप्रिल 2017 या भारत देशामध्ये आणि या मध्ये देखील सैराट चित्रपट प्रदर्शित देखील झाला, परशा आर्चीची लव्ह स्टोरी देखील तुम्ही पाहिली आणि ज्या प्रकारे परशा आर्चीच्या मागे मात्र जरूर लागला होता या प्रकारच्या धावा देखील येणाऱ्या चेंडूमध्ये पूर्ण करायच्या आहेत, कारण की कंपल्सरी धावा चेसिंग देखील आहेत. 12 चेंडूमध्ये तुम्हाला 17 धावा पूर्ण करायच्या आहेत. तर षडक क्रमांक 14 देखील तुम्ही पाहू शकाल, साहिल भगत देखील सज्ज होतोय, 31 तरार गोलंदाज देखील आहे डावकोऱ्याचा गोलंदाज. परंतु 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावा अजून पूर्ण करायच्या आहेत. मरवाई 11 विंद्रे या संघाला, एक संघ पनवेल तालुक्यातील, एक संघ ओरण तालुक्यातील आणि दोन तालुके देखील यावेळेस मात्र आमने सामने येतात या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये. परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे, जो चांगला खेळ करतो तो मात्र विजयाचं दार निश्चित करतो आणि जो पराभव होतो तो मात्र त्याचे प्रयत्न मात्र कुठेतरी थोडीशी कमी पडतायत याचीच भूमिका देखील तुम्ही पाहिली असेल. तर चौथं षडक गोलंदाज देखील सज्ज होतोय साहिल भगत, साहिलला देखील विजयासाठी अतिशय दर्जेदार गोलंदाजी साकारावी लागेल. ज्या प्रकारे या खेळाडूने देखील अंडर 19 क्रिकेटमध्ये धमाका केलाय सातत्याने आपल्या शेलकर या टीमच्या दरम्यान, तर गोलंदाज तयार. परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल पंचांचा इशारा देखील आला, आउटसाईड ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता, पंचांचे हात पहिल्यावले आणि अवांतर चेंडूची सांगता देखील आली. टीमची धावसंख्या देखील स्कोरकार्डवर तुम्ही पाहिली असेल तर टीमची धावसंख्या 25 धावा. तर तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते गोलंदाज साहिल भगतवर, मात्र आक्षेप देखील या ठिकाणी घेतला जातोय. परंतु आक्षेप येणाऱ्या कालखंडामध्ये सफल ठरतोय की काय की असफल ठरला जातोय हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल, कारण की ग्रामीण क्रिकेटमध्ये सातत्याने अभिजित दादा तुम्ही पाहत असाल अशा प्रकारची भूमिका सातत्याने वर्तवली जाते. परंतु गोलंदाज साहिल भगतवर यावेळेस आक्षेप देखील घेतलाय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकाल. गोलंदाज देखील यावेळेस मात्र जर सज्ज होतोय यावेळेस मात्र उसी घेण्याचा प्रयत्न देखील होता, प्रयत्न देखील असफल झालाय. तर तुम्ही पाहिले असेल पंचांचा इशारा, यावेळेस मात्र अवांतर चेंडू व्हाईट बॉलचा इशारा देखील आलाय. टीमची धावसंख्या 26, 26 धावा देखील स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. तर खऱ्या अर्थाने याला म्हणतात दबाव तंत्र, हा दबाव देखील आहे ज्या प्रकारे धावा देखील रोखायच्यात, त्याचबरोबर या गोलंदाजावर आक्षेप देखील आहे आणि या आक्षेपामध्ये या धावा देखील रोखायच्यात. आपली गोलंदाजी मात्र जरूर पेस टू पेस फेकायची आहे आणि खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी करण्याच्या भूमिकेत यावेळेस दबाव तंत्र. तर गोलंदाज तयार,
यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बुंदा पद्धतीचा चेंडू देखील तुम्ही पाहिले असेल. तर अशा प्रकारचा चेंडू देखील भारतीय टीमच्या दरम्यान झहीर खान असेल, त्याचबरोबर आय पी एलच्या फॉर्मॅटमध्ये मुंबई इंडियन्स या टीमच्या दरम्यान लसित मलिंगा देखील असेल, त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये मिचेल जॉन्सन देखील असेल. अशा प्रकारची गोलंदाजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल. तर टीमची धावसंख्या स्कोरकार्डवर 26 धावा देखील स्कोरकार्डवर लागल्यात. गोलंदाज सज्ज होते साहिल भगत, यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळला, टायमिंग बेमिस आलं होतं, चेंडू चाललाय अलोंग कार्पेट, क्षेत्ररक्षक चेंडू जज करेल, उचलून फेकेपर्यंत एक रन खात्यामध्ये ऍड देखील होते. तर 27 धावा देखील स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. तर डावकुऱ्याचा फलंदाज देखील तुम्ही पाहिला, एक रन देखील कम्प्लीट केला. आणि त्याचबरोबर भारतीय क्रिकेटचा जर विचार केला तर सुरेश रैना याच्या आयुष्यामध्ये देखील 27 आकडा सफलतेचा आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे या भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्य देखील स्वच्छतेच्या माध्यमातून आज मात्र मोठं देखील आहे, आणि त्याचप्रकारे भारत सरकारच्या माध्यमातून जे स्वच्छ सर्वेक्षण देखील झालं त्या स्वच्छ सर्वेक्षणाची जाहिरात देखील सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली तुम्ही पाहिली असेल. परंतु टीमची धावसंख्या स्कोरकार्डवर 27 धावा स्कोरकार्डवर लागल्यात. कंपल्सरी तुम्हाला धावा चेस देखील करायच्या आहेत येणाऱ्या चेंडूंमध्ये. परंतु गोलंदाज देखील यावेळेस मात्र जर सज्ज होते गोलंदाजीच्या मार्कवर. गोलंदाज साहिल भगत समोर मात्र तेवढ्याच ताकदीचा खेळाडू, अनेक अपेक्षा देखील या ठिकाणी ठेवून बसलाय मरवाई इलेव्हन विंध्या संघ. परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल सुरेख गोलंदाजी, ज्या प्रकारे चेंडू रिलीज झाल्यानंतर वादय निर्माण झालं होतं आणि ज्या प्रकारे बीट देखील झाला यशरक्षकाच्या हातामध्ये देखील चेंडू विसावलाय. टीमची धावसंख्या 27 धावा तुम्हाला पूर्ण देखील करायच्यात. 27 धावा आतापर्यंत धावफलकावर देखील लागल्यात. तर 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावा अजून देखील तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. ज्या प्रकारे प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव वाढवतोय फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये, यावेळेस मात्र मोठा हिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या वरच्या स्पेस हेडला चेंडू दर्जेदार झेल, याला म्हणतात नजर, नजरेचा कैदाना नियंत्रण. डीजे प्लीज. थँक यू. तर नौका फलंदाज देखील सूरज नवाय देखील मैदानामध्ये दाखल होते तुम्ही पाहू शकाल. ज्या प्रकारे समीकरण 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावा तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. प्रत्येक चेंडूवर 2-2 धावांची सरासरी देखील तुम्हाला पूर्ण करायची आहे, कारण की ज्या प्रकारे दोन्ही संघ खेळतात दोन्ही संघांमध्ये स्टारकास्ट असलेले खेळाडू देखील आहेत. त्या दोन्ही संघांनी देखील सातत्याने रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वात देखील धमाका केला आहे. परंतु यावेळेस धमाका कोणता संघ देखील करतोय, कारण की एक मोठी मॅच, एक मोठी स्पर्धा, एक मोठं आयोजन तुमच्या डोळ्यासमोर रंगत असताना रॉयल स्पोर्ट्स क्रिकेट संघ उल्वा यांच्या नेतृत्वाखाली रॉयल चषक 2018 ची एक भली मोठी स्पर्धा. या स्पर्धेचं आकर्षण मॅन ऑफ द सिरीजसाठी 32-inch LED TV देखील तुम्ही पाहू शकाल. आणि याच प्रकारची भूमिका देखील अनेक आयोजनांमध्ये देखील वापरली जाते. परंतु एक चांगलं भव्यदिव्य आयोजन तुमच्यासमोर रंगत असताना 8 चेंडू आणि 14 धावा. यावेळेस मात्र जर मोठा हिट करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र टायमिंग बेमिसाल, क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान गफलत झाली, चांगला प्रयत्न होता. परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल धावांची उन्नती मात्र सातत्याने वाढवली जाते आणि यावेळेस मात्र 3 धावा पूर्ण केल्या जातात. तर 3 धावणीची टीमची धावसंख्या स्कोरकार्डवर 30 धावा स्कोरकार्डवर. तर 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजून 11 धावा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. येणारे चेंडू असतील 7 आणि जिंकण्यासाठी 11 धावा मात्र जर तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. परंतु तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे 11 आकडा स्कोरकार्डवर लागला जातोय यंदाचं भारतीय क्रिकेट. तुम्ही पाहिलं असेल 11 ऑक्टोबर 1993 सालचा जन्म हार्दिक पांड्याचा देखील आहे, जे हार्दिक पांड्याने देखील 400 रुपये दिवस टेनिस बॉल क्रिकेट देखील खेळला आहे. तदनंतर कडा संघर्ष केलाय. 2015 साली IPL फॉर्मॅटमध्ये 15 लाख रुपये हार्दिक पांड्याची किंमत देखील होती. या गतवर्षी IPL फॉर्मॅटमध्ये 2018 साली 11 करोड रुपये हार्दिक पांड्याची किंमत देखील होते. आणि येणाऱ्या 7 चेंडूमध्ये धावा पूर्ण करायच्या तुम्हाला 11 धावा. तर गोलंदाज सज्ज होते शेवटचा चेंडू फेकण्यासाठी. यावेळेस तुम्ही पाहू शकाल बिगिट करण्याचा प्रयत्न, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न होता. परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल वाचाल तर वाचाल. आणि फलंदाज बाद डीजे प्लीज. Ah!
थँक्यू. तर नौका फलंदाज देखील मैदानामध्ये दाखल झालाय. शुभम पाटील, अनेक अपेक्षा देखील असतील शुभम पाटीलच्या दरम्यान. एक महत्वपूर्ण मॅच देखील तुमच्या समोर रंगली जाते. दोन्ही संघांचा जर विचार केला, दोन्ही संघांच्या हृदयामध्ये दडदड वाढली जाते. मेंदूच्या नसाचा रक्तदाब देखील सातत्याने वाढला जातोय. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये कोणाचं अंग या ठिकाणी मात्र थंड पडते, कुणाचं अंग मात्र जर गरम होते, हे सांगणारी एक मोठी मॅच तुमच्या समोर रंगली जाते. एकीकडे तुम्ही पाहिलं तर मरवाई इलेव्हन विंदणे, त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल महेश स्पोर्ट शेलगर. तर या मेगा मॅचमध्ये तुम्ही पाहिलं असेल एकीकडे विगर, एकीकडे तुम्ही पाहिलं असेल शेलगर, आणि एकीकडे तुम्ही पाहताय विंदणे. परंतु या सामन्यादरम्यान कोणता संघ जिंकेल हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल. आणि गावटाण टीमच्या कर्णधाराला देखील विनंती असेल की आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. मुरावी टीमचा कर्णधार देखील आलाय. तर शेवटचा षटक कंपल्सरी धावा तुम्हाला चेस देखील करायच्यात. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 रन. तर 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावा. एक महत्वपूर्ण मॅच तुमच्या समोर. हे षटक मात्र जरूर विजयाची घोडदौड करेल की काय महेश स्पोर्ट शेलगरचा, के फटकेबाजी येणारे फटकेबाजी मात्र विजयाची घोडदौड करेल. मरवाई इलेव्हन विंदणे या टीमच्या दरम्यान तर गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जर पहिल्या चेंडूवर आपला बॅटचा फोकस खुलला आणि पंचांचा इशारा येतोय आउट ऑफ द पार्क. बिग 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 सरळ 75.5 मीटरचा लांबलचक षटकार. डीजे प्लीज. संगीतामध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे संगीतामध्ये देखील मटकं फोडलं, परंतु यावेळेस पहिल्या चेंडूवर मात्र जरूर गोलंदाजाचं नियंत्रण फोडलं आणि चेंडूला मात्र जरूर पूर्णपणे फटकावलं सरळ 6 धावांसाठी षटकारासाठी. परंतु टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर लागली. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावा अजून पूर्ण करायच्यात. तर 5 धावा अजून पूर्ण करायच्यात, माफ करा, 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावा तुम्हाला पूर्ण करायच्यात. गोलंदाज देखील सज्ज होतोय राईट अम ओव्हर. परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल संयमाचं क्रिकेट. हे क्रिकेट देखील क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये खूप महत्व असतं. परंतु एक रन खात्यामध्ये ॲड देखील केली. तर येणारे 4 चेंडूमध्ये 4 धावा तुम्हाला पूर्ण देखील करायच्यात. तर विनंती असेल की पंचांना देखील की सामना लवकरात लवकर चालू ठेवायचा आहे ज्या प्रकारे वेळेचा विलंब देखील होतोय. तर गावठाण संघाच्या संघनायकाला देखील विनंती असेल की आपण देखील टॉससाठी यायचं. या ठिकाणी मोरावे संघाचा संघनायक देखील दाखल झालाय. पंचांना विनंती असेल की वेळेचा अभाव देखील वाढला जातोय कडकडत्या उन्हामध्ये. अजून सामने देखील खेळवायचे आणि पंचांच्या कार्याला देखील सलाम असेल ज्या प्रकारे पंच देखील या स्पर्धेच्या निमित्ताने तुम्ही पाहताय. गोलंदाज देखील सज्ज होतोय. परंतु यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी, रिलीज ऑफ डिलिव्हरी देखील तुम्ही पाहिली ज्या प्रकारे टप्पा पडल्यानंतर थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेलाय आणि अवे फ्रॉम बॉडी देखील ज्या प्रकारे चेंडू गेला बिगिट करण्याचा प्रयत्न. परंतु 3 चेंडूमध्ये 4 धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करायच्यात. या स्पर्धेचा नियम देखील आहे कंपल्सरी चेसिंग. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण देखील प्राप्ती लाईव्ह इव्हेंटच्या दरम्यान देखील तुम्ही पाहत असाल. आदरणीय जितू शेटजी गोंदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा देखील 185 देशांमध्ये देखील यूट्यूबच्या माध्यमातून घरबसल्या प्रेक्षक आपल्या स्मार्ट मोबाईलवर, स्मार्ट लॅपटॉपवर आणि मेगा स्क्रीन टीव्हीवर देखील पाहत आहेत. परंतु गोलंदाज देखील सज्ज होते गोलंदाजीच्या मार्कवर. परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल बिगिट करण्याचा प्रयत्न होता अति घाई संकटात नाही. परंतु पंचांचा इशारा अवांतर चेंडू होता. परंतु फलंदाज यावेळेस मात्र जर बाद होतोय. तर समीकरण 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावा. डीजे प्लीज. थँक्यू. तर पाणी मैदानामध्ये न्यायचं आहे. विनंती असेल 3 चेंडूमध्ये
तीन धावा पूर्ण करायचे आहेत. विनंती असेल थोडीशी काही करायची आहे. डीजे प्लीज. महाराष्ट्राची शान मोठ्याची खान, महाराष्ट्राची शान मोठ्याची खान, सुंदर ही नगरी. महाराष्ट्राची शान मोठ्याची खान, सुंदर ही नगरी. रायगड जिल्हा महाचे लाडूची केसी पंढरी, रायगड जिल्हा महाचे लाडूची केसी पंढरी. थँक यू डीजे. सुभद्र संगीत देखील तुम्ही पाहिलं असेल. तर तीन चेंडूने जिंकण्यासाठी तीन धावा अजून पूर्ण करायच्या आहेत. अवंतर चेंडू देखील होता परंतु गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र जर बिगीट करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद मागितली जाते फलंदाजाच्या दरम्यान अवंतर चेंडूची. परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल दोन चेंडूने जिंकण्यासाठी तीन धावा तुम्हाला कंपल्सरी चेसिंग करायच्या आहेत. विनंती असेल की थोडीशी घाई देखील करायच्या. वेळेचा अभाव वाढला जातोय. या षटकामध्ये अतिशय वेळ देखील घेतलाय. टोटल 6 मिनिटं देखील झाले हे षटक संपण्यापर्यंत. अजून वेळ देखील दौडला जातोय. तर कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम देखील आहे. कंपल्सरी तुम्हाला धावा चेस देखील करायच्या. ज्या प्रकारे दोन्ही संघ बलाढ्य देखील आहेत आणि या दोन संघादरम्यान ही मॅच देखील रंगली. विनंती असेल की थोडीशी घाई देखील करायची आहे. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र सर मोठा हिट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येईल आणि जगलिंग करण्याचा प्रयत्न. जगलिंग कॅच यावेळेस तुम्ही पाहू शकाल. डीजे प्लीज. तर एक चेंडू आणि जिंकण्यासाठी तीन धावा कंपल्सरी चेसिंग. फुल पैसा वसूल सामना देखील तुमच्या समोर रंगला जातोय. यालाच म्हणतात क्रिकेट. आणि या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर आज मात्र एक मोठा इतिहास घडेल की काय. या रायगड जिल्ह्यातील या उल्वे नगरीतील मानाच्या स्पर्धेमध्ये रॉयल स्पोर्ट्स रॉयल चषक 2018 एक नवा इतिहास घडतोय की काय. की फलंदाज तीन धावा पूर्ण करेल की गोलंदाज मात्र जरूर हा चेंडू डॉट करेल हे देखील एक चांगला प्रात्यक्षिक असेल. एक मोठा इतिहास तुमच्या समोर रंगला जाईल. तर माझ्या मायबाप प्रेक्षकांना देखील एक विनंती असेल. जरा सामना तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाचायला पाहिजे या सामन्यासाठी देखील. आणि ज्या प्रकारे दोघांना देखील शुभेच्छा देखील द्यायच्यात. ज्या प्रकारे हे दोन्ही संघ खेळत आहेत हा क्रिकेटचा खेळ आहे. हा विजय मात्र जर कोणताही संघ हो परंतु हा विजय क्रिकेटचा असेल. कारण की शेवटच्या क्षणापर्यंत तुमचं धैर्य गाठणं हीच असते क्रिकेटची परिभाषा. आणि ही क्रिकेटची परिभाषा या ठिकाणी येऊन टिपली. एकीकडे मरू आई इलेवन द विंदने आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल महेश स्पोर्ट्स शिलगर या दोन्ही टीमच्या दरम्यान ही मॅच देखील रंगली जाते. एक काटे की टक्कर कडवी झुंज दोन्ही टीमच्या दरम्यान. गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. परंतु यावेळेस एका चेंडूमध्ये तीन धावा पूर्ण करायच्यात. कोणता संघ या ठिकाणी हिरो बनेल, कोणता संघ या स्पर्धेला रामराम ठोकेल. एकदा जोरदार टाच झाला पाहिजे या सामन्यासाठी. फुल पैसा वसूल सामना तुमच्या भेटीला येतोय. एक चेंडू तीन रन. यावेळेस मात्र सर मोठा हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये झेल सोडला. एक रन कंप्लीट केला, दुहेरी रन कंप्लीट केला. परवेस तुम्ही पाहू शकाल सामना कोणता संघ जिंकतोय. एका धावेने यावेळेस मात्र सर सामना जिंकला जातोय. महेश स्पोर्ट्स शेलगर या संघाच्या दरम्यान. याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात नेत्रदीपकता. आणि यावेळेस मात्र विजयाचा राजा ठरला जातोय महेश स्पोर्ट्स शेलगर संघ. तर वेल प्लेट मरुआई इलेवन विंद्रे. तुम्ही देखील चांगला खेळ केला. तर जसा दुसरा सामना सुरुवात होईल तुमच्या समोर आवाज देखील असेल रोशन पाटील. आइए रोशन आगे का खुदी का हल सुना निगरे माइक्रोफोन पर तुर्ता सा रजा गेते. धन्यवाद. डीजे प्लीज.